काल पुण्यातल्या एसपी कॉलेजमध्ये मोदींची सभा पार पडली आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. इमानदार करदाता आणि मध्यमवर्गीयांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. चुकीच्या प्रवृत्तीला दूर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जनतेला लुटणाऱ्यांची तुरुंगवारी थांबलेली नाहीये, त्यांची आता खैर नाही असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारच्या पुण्यातल्या सभेत दिला. भाजप शिवसेना युतीच्या प्रचारासाठी एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी मोदी यांची जाहीर सभा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आणि उमेदवारांची यावेळी उपस्थिती होती. गेल्या 70 वर्षांपासून अनुच्छेद 370 चा जम्मू काश्मीरच्या विकासात अडथळा झाला होता. तो दूर करण्याच्या बाता अनेकांनी मारल्या, पण कोणीही हिंमत दाखवली नाही. या निर्णयामुळे 21व्या शतकातील भारत निर्भय असल्याचं जगाला समजलं आहे असं म्हणत मोदींनी अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत असल्याचा पुनरुच्चार केला. आज आप देख रहे हैं कि दिल्ली से लेकर मुंबई तक कैसे कैसे और कौन कौन मैंने 2019 में चुनाव सभाओं में कहा था कि पहले 5 साल में मैं देश के लूटने वालों को जेल के दरवाजे तक ले गया हूं और नई सरकार के मान बनने के बाद हुआ कि नहीं, हो रहा है कि नहीं हो रहा है, होना चाहिए कि नहीं होना चाहिए, देश को जिन्होंने लूटा है उन्होंने लौटाना चाहिए कि नहीं लौटाना चाहिए. आप आश्वस्त रहिए, ये सिलसिला यहां रुकेगा नहीं. जब तक गरीब की, मध्यम वर्ग की, मेहनत की कमाई जो लूटी गई है उसकी पाई पाई वसूल नहीं होगी, तब तक आपका ये सेवक चैन से बैठने वाला नहीं है.